कोल्हापूर विमानतळाच्या नवीन इमारतीचं नुकतंच उद्घाटन झालेलं आहे, लोकार्पण सोहळा आहे तो पार पडलेला आहे. ही नेमकी इमारत कशी आहे, या इमारतीमध्ये नेमकं काय काय आहे हे आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हे जे डिझाईन बघतोय हे आपण संपूर्ण कोल्हापूर विमानतळाचं हे डिझाईन आहे, कशा पद्धतीनं हे विमानतळ आहे हा दाखवण्याचा प्रयत्न आहे तो केलेला आहे. ही आपण जर बघतो ही इमारत नवीन इमारत आहे, त्याची प्रतिकृती आहे ती आतमध्ये विमानतळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या विमानतळाला एक ऐतिहासिक लुक देण्यात आलेला आहे. कोल्हापूर शहर एक ऐतिहासिक शहर आहे आणि म्हणूनच याच्या जे बाहेरील बाजूचं डिझाईन आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर नवीन राजवाड्याचे जे डिझाईन आहे त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. भवानी मंडपच्या जे कमान आहे त्याचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पन्हाळा गडावरचे जे चार दरवाजे जे इथली जी डिझाईन आहे त्याचा समावेश ह्या सगळ्या संपूर्ण जे बाहेरील डिझाईन आहे कोल्हापूर विमानतळाचं त्याच्यावर समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे एक ऐतिहासिक महत्त्व देखील या कोल्हापूर विमानतळाला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर हे विमानतळ रात्रीच्या वेळी कशा पद्धतीने दिसेल त्याचे फोटोग्राफ्स आहेत ते या ठिकाणी लावलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक अतिशय सुंदर अशा पद्धतीची इमारत आहे ती कोल्हापूर विमानतळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या विमानतळामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी पाहायला मिळते ते तारा राणींचे पोस्टर आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की तारा राणींचं या ठिकाणी जे राज्य होतं संस्थान स्थापन केलं त्या तारा राणींचा फोटो या ठिकाणी पाहायला मिळतोय. याचबरोबर इकडे जर आपण उजव्या बाजूला बघितलं तर भवानी मंडपाची कमान आहे ती पाहायला मिळते. तीन दरवाजा पन्हाळगडावरचा तीन दरवाजा ते पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राधानगरी धरण जे शाहू महाराजांनी बांधलं होतं त्या राधानगरी धरणाचं बॅकवॉटर याचं पोस्टर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे सगळे ऐतिहासिक संदर्भ दिल्यानंतर आपण आता इथून आतमध्ये जाणार आहोत. ज्या ठिकाणी विमानतळावर प्रवेश आहे तो दिला जातो. इथे गेल्यानंतर एक खूप मोठी या ठिकाणी सुसज्ज अशा पद्धतीची बैठक व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे. खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रवासी येतील आणि त्यांना कुठेही अडचण होऊ नये याच्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे. आणि बरोबर या लॉबीमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला बघितल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं मोठं पोस्टर आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे या ठिकाणी बाहेरून ज्यावेळी पाहुणे कोल्हापूरमध्ये विमानाच्या माध्यमातून येतील त्यावेळी हा सगळा इतिहास आहे तो या पर्यटकांना पाहायला मिळेल, प्रवाशांना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर चप्पल हे खासियत आहे आणि त्या संदर्भातलं देखील या ठिकाणी एक चित्र आपल्याला किंवा एक डिझाईन आहे ते पाहायला मिळते. कोल्हापुरी चप्पल बाहेरून जे पाहुणे येतात त्यांना खास आकर्षण असतं कोल्हापूर चप्पलचं आणि त्याची देखील विक्री या ठिकाणी साठी ठेवलं आणि त्याचं डिझाईन देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं ऐतिहासिक अशा पद्धतीचं डिझाईन आहे ते देखील या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे एक अतिशय ऐतिहासिक अशा पद्धतीचा जोड या सगळ्या डिझाईनला दिलेली आहे आणि एक ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल देखील या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आज ज्यावेळी या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा झाला त्यानंतर सर्व कोल्हापूरकरांना ही इमारत आहे ती पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली आणि आत्ता हा बघतोय तर हा रनवे आहे. म्हणजे अतिशय भव्य दिव्य अशी ऐतिहासिक टच असलेली इमारत झाल्यानंतर हा रनवे आहे तो कोल्हापूरकरांना संपूर्ण प्रेक्षकांना आपण दाखवतोय की कशा पद्धतीनं कोल्हापूरचं विमानतळ आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं कोल्हापूरकरांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती या नव्या इमारतीची आणि त्या इमारतीचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि इथून पुढे कोल्हापूर इथून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी शिर्डी असेल किंवा गोवा असेल वेगवेगळ्या राज्यांमध्ये विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न देखील केंद्र सरकारनं बोलून दाखवला आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.